इथे काय चाललं आहे ते दूर कुठेतरी एक साधी सुधी चॅनलवरती न्यूज बघून आणि चॅनल चेंज करून मी आता आजकाल जे बघती आहेत ते मला असं वाटतं सगळे जे मोठमोठाले लोक आहेत ते सेल्फी घेण्यात जरा जास्त गुंतलेले आहेत किंवा पोस्ट टाकण्यात जास्त गुंतलेले आहेत, मोठमोठाल्या गोष्टी करण्यात जास्त गुंतलेले आहेत. माझं एवढंच माझी एवढीच विनंती आहे की पाण्यासाठी आम्हाला हात पसरवू देऊ नका, हा हक्क आहे. पाणी मागायची वेळ येईल असं तुम्ही करू नका, कारण शेवटी माणुसकीचा प्रश्न आहे. आज कितीतरी पाण्यासाठी सरकारकडे भीक मागण्याची वेळ यावी यापेक्षा कोणतीही दुर्दैवी गोष्ट नाही. मात्र काही लोक सेल्फी काढण्यात सोशल मीडियावर संदेश देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असा टोला मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक हिने आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना लावला. नाईक या अहमदनगर येथे दीपाली सय्यद यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या. श्रीगोंदा पारनेर तालुक्यातील 35 गावांसाठी सायकाळी जलसिंचन योजना सुरू करावी या मागणीसाठी दीपाली सय्यद अमरण उपोषणाला बसल्या आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून सरकारने अद्याप या उपोषणाकडे दुर्लक्ष केलंय. मानसी नाईक यांच्यासह अभिनेत्री माधुरी पवार, सीमा कदम, श्वेता परदेसी, सायली पराडकर या अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या पाठिंबा देण्यासाठी आल्या होत्या.